पोलीस प्रशासनासाठी जनतेसाठी अतिशय अतिशय काळाकुट दिवस म्हणून कालचा दिवस ओळखला जातो। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी प्रति महिना 100 कोटी रुपयाचं टार्गेट पोलीस खात्यांना फक्त एकट्या मुंबई शहरातून दिलं होतं। अशा प्रकारचा पूर्व मुंबईचे कमिशनर परमजीत सिंह यांनी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय महामहिम राज्यपाल यांना पत्राद्वारे काल लेखी कळवले। महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं। 5 50 लाख एखाद्या कोटी 1.5 कोटीची खंडणी मागतात असं मी आतापर्यंत पाहिलं होतं, भारतीय जनता पार्टीनं पाहिलं होतं, महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं होतं, परंतु 100 कोटी रुपये प्रतिमहा तेही 1750 बिअर बार परमिट रूम डान्स बारला 3 ते 4 लाख रुपये टार्गेट। हे 50 कोटी असे गोळा करायचे, 50 कोटी वेगळ्या माध्यमातून करायचे, मला वाटतं असा खंडणीखोर मंत्री गृहमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात कधी पाहिला होता। अशा महाराष्ट्रातल्या खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुखाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मागतोय। या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळ्या नेते मंडळीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित आम्ही निदर्शने केलीत, निषेध केलाय। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकार ठाकरे सरकारचा निषेध केलाय। या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेची भावना की या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास सरकारचे ठाकरे सरकार शरद पवारांना आम्ही विनंती करतोय, तुम्हाला जर पैसे कमी पडत असेल तर महाराष्ट्राचा उज्ज्वल परंपरा असलेले पोलीस खात्याला तुम्ही बदनाम करू नका। भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राची जनता, आमची 11 कोटी जनता तुम्हाला 10-10 रुपयाची वर्गणी करून वर महिन्याला 100 कोटी रुपये देईल, पण पोलीस खात्याची बदनामी करू नका। हे मागणं घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत आणि या निदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गृहमंत्री अनिल देशमुखाला आमचं आव्हान आहे, तातडीनं तुम्ही राजीनामे द्या आणि पोलीस चौकशीला सामोरे जावा, नाही तर तुम्हाला रस्त्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात फिरू देणार नाही। त्यांना पाठीशी घालणारे ठाकरे सरकारमधील जे उच्च पदस्थ आहेत, जे मंत्री आहेत, शरदचंद्रजी पवार, त्यांची राष्ट्रवादी, यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आणि आमची मागणी आहे NIA माध्यमातून या माननीय गृहमंत्री जे अनिल देशमुख साहेब आहेत त्यांचीही सखोल चौकशी करावी, ही आमची आजची या निदर्शनाच्या माध्यमातून मागणी आहे। गृहमंत्र्यांनी 100 कोटीच्या वसुलीची मागणी पोलीस संचालका मुंबईच्या पोलीस संचालकांकडे केली असं पूर्व पोलीस संचालकांनी काल पत्राद्वारे सांगितलं। आणि ही वसुली कशा पद्धतीनं करायची याच्याबाबतही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्यांना सांगितलं असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे। मुळामध्ये राज्यामध्ये किती महिलांवर अत्याचार होतात, किती गुन्हे होतात, किती बलात्कार होतात, किती हत्या होतात याची माहिती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला असणं आवश्यक आहे, परंतु महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुंबईमध्ये किती बार आहेत आणि त्या बारकडनं प्रत्येकी प्रति महिना किती पैसे घेतले पाहिजे या आकडेवारीमध्ये जास्त रस दिसतो। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या मागणीला आव्हानाला आणि या आंदोलनाला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या या उज्ज्वल पोलिसांच्या परंपरेला गालबोट न लागेल अशी कृती केली पाहिजे।